हॅलो फ्रेंड्स, प्राचीज किचनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण अस्सल गावाकडच्या पद्धतीने बनवलेले चुलीवरचे झणझणीत असे सुक्क मटण आणि त्याचसोबत चुलीवरचाच हा झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते बघूया। अगदी ज्याप्रमाणे जुन्या पद्धतीने माझी आजी आणि आई मटण बनवायच्या त्याच पद्धतीने इथे मी आज हे मटण बनवलेले आहे। आजकाल सर्वजण घाईगडबडीमुळे गॅसवरती हे मटण बनवतात, परंतु एकदा गावाकडे आलात तर तुम्ही गावाकडच्या पद्धतीने चुलीवरती हा बेत करून बघा, याची चवच फार वेगळी लागते। आज आपण कुठल्याच वेगळ्या मसाल्यांचा वापर इथे केलेला नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच हे मटण बनवलेले आहे, परंतु चुलीवरती बनवलेले असल्यामुळे या मटणाची चव फार छान लागते। चला तर मग हा गावरांचा विचा, चुलीवरचा मटण आणि रश्श्याचा बेत कसा बनवायचा ते बघूया। इथं मी 1 किलो ताजं आणि फ्रेश मटण घेतलेलं आहे आणि या मटणचे या पद्धतीने मीडियम साईजमध्ये पीस कट करून घेतलेले आहेत। त्याचसोबत चरबीचे पीस एका साईडला काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मटणाला नेहमीपेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं। इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा हळद देखील घालायची आहे। आता हे मटण हळद आणि मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथं मी ह्या मटणाला हळद आणि मीठ पूर्णपणे व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि हे मटण आता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे। त्याचसोबत मटणाचा मसाला तयार करण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे जिरे, 2 मोठे चमचे पांढरे तीळ, 2 मोठे चमचे खसखस, त्यानंतर 1/4 वाटी लसूण, 1 ते 2 इंच आल्याचे तुकडे आणि 2 चमचे धने घेतलेले आहेत। त्याचसोबत इथे मी 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, जो आपण मटण फोडणीसाठी वापरणार आहोत, आणि मीडियम साईजचा एक कांदा या प्रकारे कट करून घेतला आहे, जो मसाल्यासाठी वापरणार आहे। आणि त्याचसोबत इथे मी 1 वाटी खोबरे या पद्धतीने किसून घेतलेले आहे। आता एका कढईमध्ये सर्वप्रथम ही खसखस घालायची आहे आणि हलकासा रंग येईपर्यंत ही खसखस भाजून घ्यायची आहे। थोडासा सोनेरी रंग आला की खसखस भाजायची बंद करायची आणि लगेच दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायची। आता मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ देखील थोडे भाजून घ्यायचे आहेत। तीळ जास्त भाजले की ते कडवट बनतात, त्यामुळे अगदी हलक्या रंग येईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। इथे मी हे तीळ देखील चांगले भाजून घेतलेले आहेत। आता यामध्ये धणे घालायचे आहेत आणि धणे देखील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। इथे मी फक्त धणे भाजून घेणार आहे, जिरे भाजण्याची काही गरज नाही। आता यानंतर इथे मी सुके खोबरे देखील घेतलेले आहे। आता हे खोबरे आपल्याला पूर्णपणे ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। खोबरं नेहमी खिसून भाजायचं, त्यामुळे ते व्यवस्थित भाजलं जातं। जर तुम्ही मोठे तुकडे करून खोबरे भाजले तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही। इथे मी या प्रकारे हे सुके खोबरं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। यानंतर याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे आणि आता हा कांदा देखील आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा कांदा आणि खोबरं डायरेक्ट चुलीच्या आरावरती देखील भाजू शकता, परंतु यामुळे रश्श्याचा कलर थोडा काळपट पडतो, परंतु चवीमध्ये काही फरक नाही पडत, उलट चव छानच लागते। इथे मी आज या कढईमध्येच कांदा भाजून घेणार आहे। या पद्धतीने पूर्ण ब्राऊन रंग येईपर्यंत हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। आता ते बारीक करून घ्यायचे आहेत। मिक्सरमध्ये बारीक करत असताना त्यामध्ये सर्वप्रथम धणे आणि जिरे बारीक करायचे, त्यानंतर तीळ आणि खसखस देखील बारीक करून घ्यायची, यानंतर खोबरं, आलं, लसूण आणि कांदा या पद्धतीने सर्व मसाले बारीक करून घ्यायचे आहेत। बारीक करत असताना यामध्ये तुम्ही थोडा पाण्याचा वापर केला तरी चालेल। इथे मी या पद्धतीने हा मसाला बारीक करून घेतलेला आहे। पूर्णपणे बारीक असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। मसाला जर पूर्णपणे बारीक वाटला गेला तर तयार होणारा रस्सा देखील एकसारखा तयार होतो। आता यानंतर इथे मी वाटलेला हा मसाला आणि त्याचसोबत इथे मी घरगुती वापरातील हे काळे तिखट घेतलेले आहे। हा रोजच्याच वापरातील लाल तिखट मसाला आहे। त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे। आता या सर्व साहित्यांसोबत इथे मी थोडासा हा मीठ मसाला देखील वापरणार आहे, त्यामुळे चव फार छान लागते। आता आपण या मटणाला फोडणी कशी द्यायची ते बघूया। यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेले आहे। आता या पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचे आहे।
तेल पूर्णपणे व्यवस्थित असे गरम झाले की यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला पूर्ण ब्राउन रंग येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। मटणाची फोडणी देत असताना कांदा आपल्याला पूर्णपणे ब्राउन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। इथे या कांदा चांगल्या प्रकारे भाजला गेलेला आहे। आता यानंतर यामध्ये आपण मटण घालणार आहोत। मटण घालत असताना देखील सर्वप्रथम हे थोडे चरबीचे पांढरे पीस असतात ते घालून घ्यायचे आहेत, कारण ते या तेलामध्ये भाजल्यामुळे ते थोडे फुलले जातील आणि ह्या प्रकारे हे मटणचे पीस थोडे भाजून घ्यायचे आहेत। आता 1 ते 2 मिनिटांनंतर हे सर्व मटण देखील या कांद्यामध्ये घालायचे आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी 1 ते 2 मिनिट हे मटण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे। आता 1 ते 2 मिनिट हे मटण परतल्यानंतर यावरती मी एक ताट झाकण ठेवलेले आहे। आता यावरती 1 तांब्या पाणी घातलेले आहे। पाणी घालून वाफेवरतीच हे मटण आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। जसे मटण शिजत जाईल तसे त्याला थोडे पाणी सुटून येते। मटणाला पूर्णपणे पाणी सुटू द्यायचे आहे, तोपर्यंत वरून पाणी घालायचे नाही। इथे मी पहिल्यांदा 15 ते 20 मिनिट या मटणाला थोडी वाफ आणलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या मटणाला चांगले पाणी सुटून आलेले आहे। आता एकदा हे मटण थोडे मिक्स करून घ्यायचे आहे आणि वरच्या ताटातील जे गरम झालेले पाणी आहे ते आपल्याला या मटणामध्ये घालून घ्यायचे आहे। मटणामध्ये कधीही थंड पाण्याचा वापर इथे करायचा नाही, नेहमी पाणी गरम आणि उकळलेलेच वापरायचे आहे। आता पुन्हा यावरती मी इथे झाकण ठेवलेले आहे आणि यावरून पुन्हा 1 तांब्या पाणी घातलेले आहे, यामुळे मटण खाली लागणार नाही आणि मटण व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजले जाईल। इथे मी साधारण 40 ते 45 मिनिट हे मटण थोडे शिजवून घेतलेले आहे। वरते गरम पाणी देखील यामध्ये मी घालून घेतलेले आहे। हे मटण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। इथं मटण शिजण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो, कारण हे टोटली मटणावरती अवलंबून आहे। मटण जर कोवळं असेल तर पटकन शिजेल आणि थोडं जून असेल तर थोडा जास्त वेळ लागेल। इथे तुम्ही बघू शकता हे मटण व्यवस्थित प्रमाणात शिजले गेलेले आहे। आता अजून 1-5 मिनिट याला एक उकळी आणायची आहे आणि हा प्युअर मटण स्टॉक पिण्यासाठी तयार आहे। यालाच मटण आळणी देखील म्हणतात। आता तुम्हाला आवडत असेल तर पिण्यासाठी हा प्युअर आळणी सूप तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता। आता या स्टॉक पासूनच मी रस्सा आणि मटण बनवणार आहे। त्यासाठी यातील मटण एका साईडला काढून घ्यायचे आहे आणि अळणी रस्सा एका साईडला करून घ्यायचा आहे। इथे मी या पद्धतीने हे मटण बाजूला काढून घेतलेले आहे। यापासून आपण सुक्कं मटण बनवणार आहोत आणि या अळणी रस्स्यापासून तिखट रस्सा बनवणार आहोत। आता आपण सुक्क मटण कसं बनवायचं ते बघूया। यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। आता तेल पूर्णपणे गरम झाले की यामध्ये बारीक कट केलेला 1 कांदा घालायचा आहे। आता हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा या तेलामध्ये थोडा परतवून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघा कांदा थोडासा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये मी तयार करून घेतलेल्या वाटणातील थोडासा मसाला घालणार आहे। आता हा मसाला देखील आपल्याला या तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे। आता मसाला थोडा भाजून झाला की यामध्ये ह्या घरगुती वापरातील लाल तिखट मसाला घालायचा आहे। इथे मी 2 चमचे हे लाल तिखट घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। आता मसाला चांगला भाजला की यामध्ये काढून घेतलेले हे मटण घालायचे आहे आणि आता मटण एकदा व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मटण मिक्स करत असताना ते नेहमी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। आता यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा हा मीठ मसाला घातलेला आहे।
आता यानंतर यामध्ये एक पळीभर अळणी रस्सा घातलेला आहे, यामुळे या मटणाला छान टेस्ट येते। आता एकदा हे मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला जितपत ओलसर मटण हवे आहे त्या प्रमाणामध्ये यामध्ये अळणी रस्सा घालून घ्यायचे आहे आणि मटण एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। आता यानंतर यामध्ये वरून बारीक कट केलेली थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि या सर्व साहित्यांसोबत इथे मी अगदी थोडे मीठ घातलेले आहे, कारण मटण शिजत असताना देखील आपण मीठ घातलेले आहे याचा अंदाज असावा आणि त्या प्रमाणामध्ये यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मटण एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यावरती एक झाकण ठेवायचे आहे आणि या मटणला 5 ते 10 मिनिट चांगली वाफ आणायची आहे। इथे 5 ते 10 मिनिट हे मटण मी व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता मटण व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजले गेलेले आहे, यातील मसाला देखील एकसारखा भाजला गेलेला आहे। आता सर्वात शेवटी यावरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। आणि खाण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवलेले हे सुक्के मटण तयार आहे। आता आपण झणझणीत असा मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया। यासाठी इथं मी एक पातेलं घेतलंय। आता या पातेल्यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। नेहमीपेक्षा मटणासाठी थोडं जास्त तेल वापरायचं। आता इथे मी तेल पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये हा वाटण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे। आता हा मसाला या तेलामध्ये पूर्णपणे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। हा मसाला साईडला तेल सुटून येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 5 ते 7 मिनिट हा मसाला मी पूर्णपणे भाजून घेतलेला आहे। आता मसाल्याला तेल चांगलं सुटलंय। आता यामध्ये तयार असलेला घरगुती लाल तिखट मसाला घालायचा आहे। इथे मी साधारणतः 5 चमचे मसाला घातलाय। मटणाचा रस्सा बनवत असताना तिखटाचा वापरही थोडा जास्त करायचा आहे, त्यामुळे रश्श्याला छान टेस्ट येते। या प्रकारे हे लाल तिखट देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, यामुळे रश्श्याला छान वरून तर्री येते आणि त्याचसोबत मसाल्याचा कच्चा स्मेल राहत नाही। इथे मी अजून 5-1 मिनिट हा मसाला व्यवस्थित असा भाजून घेणार आहे। इथे मी 5 मिनिट हा मसाला पूर्णपणे साईडला तेल सुटून येईपर्यंत व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे। मसाला इथे चांगल्या पद्धतीने भाजलाय। आता यामध्ये हे अळणी रस्सा घालून घ्यायचा आहे आणि जितपत तुम्हाला रस्सा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्या प्रमाणामध्ये यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। रश्श्यासाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। इथे मी अजून थोडे गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहे। इथे जर तुम्ही गावाकडच्या पद्धतीने कुठलाही रस्सा बनवत असाल तर तो थोडा पातळच बनवला जातो, तरी घरच्या सवयीप्रमाणे तुम्ही रस्सा कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे थोडे मीठ घालून घ्यायचे आहे। मिठाचा वापर योग्य प्रमाणात करून घ्यायचा आहे, कारण आपण सुरुवातीला शिजताना देखील मटणामध्ये मीठ वापरलेले आहे। आता या मटणाच्या रश्श्याला थोडी उकळी आणायची आहे। अगदी मंद जाळ या चुलीमध्ये मी ठेवलेलं आहे आणि आता या रश्श्याला व्यवस्थित उकळी आणायची आहे। आता रस्सा थोडा उकळला की यामध्ये मीठ मसाला घालायचा आहे। त्याचसोबत यामध्ये बारीक कट केलेली थोडी कोथिंबीर देखील घालायची आहे आणि आता हा रस्सा 15 ते 20 मिनिटांसाठी
उकळवून घ्यायचं आहे। इथे महत्त्वाची टीप अशी की जर तुम्ही मसाला व्यवस्थित प्रमाणात बारीक केला आणि तो भाजला गेला तर बनणारा रस्सा देखील एकसारखा आणि दाट बनतो। जर तुम्ही चुलीवरती मोठ्या जाळ्यावरती हा रस्सा उकळला तर त्याला वरून छान तर्री पण येणार नाही आणि रस्सा एकसारखा मिळून पण येणार नाही। त्यामुळे चुलीच्या आऱ्यावरती देखील तुम्ही हा रस्सा ठेवला तरी तो छान मिळून येतो आणि रस्सा एकसारखा चांगला दाट बनतो। इथे मी या चुलीच्या मंद आऱ्यावरती हा रस्सा ठेवलेला आहे। हा रस्सा मी 15 ते 20 मिनिट या पद्धतीने उकळवून घेतलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता रस्सा एकसारखा तयार झालेला आहे आणि रस्सा छान मिळून देखील आलेला आहे। खाण्यासाठी हा अस्सल गावरान पद्धतीने बनवलेला चुलीवरचा झणझणीत असा मटण रस्सा तयार आहे। अशा पद्धतीने अगदी घरगुती मसाल्यांचा वापर करून तयार केलेला गावाकडच्या पद्धतीचा चुलीवरचा हा झणझणीत असा मटण रस्सा आणि सुक्क मटण तुम्ही या प्रकारे नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे बनवलेला हा झणझणीत असा मटण रस्सा, सुक्क मटण सोबतच इंद्रायणी भात आणि भाकरी हा बेत एकदा गावाकडे असेल तर नक्की ट्राय करायलाच हवा। या पद्धतीने हे मटण बनवून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तो तुम्हाला कसा वाटला। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।